देवळाईत बिल्डरांनी नाल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याने श्रीविहार सोसायटीतील नागरिकांना सांडपाण्याच्या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. देवळाई भागात श्रीविहार हाउसिंग सोसायटी ही 20 वर्षांपूर्वीची सोसायटी आहे. त्यानंतर त्यालाच लागून असलेल्या मंजिल प्राईड व देवगिरी कन्स्ट्रक्शन या दोन बिल्डरांनी मोठमोठी कॉम्प्लेक्स बांधले. परंतु हे बांधकाम करत असताना श्रीविहार हाउसिंग सोसायटी व मंजिल प्राईड व देवगिरी कन्स्ट्रक्शन यांच्यामधून शिवनाला नावाचा नाला वाहत होता, जो या दोन्ही बिल्डरांनी अडवला, ज्यामुळे श्रीविहार हाउसिंग सोसायटीत सर्व घाण पाणी शिरत आहे. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या भिंतीमधून मोठा पाईपही काढला, ज्यामुळे सर्व पाणी या सोसायटीत जाते. नगरसेवक, महापौर सर्वांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली, परंतु उपयोग झाला नाही, अशा ज्वलंत प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या आहेत. आम्ही संबंधित बिल्डरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या इंजिनियरने मात्र आम्ही कोणत्याही प्रकारचे चुकीचे बांधकाम केले नसल्याचे फोनवरून सांगितले. त्यामुळे मनपाने वेळीच्या विषयाकडे लक्ष देऊन सत्य काय आहे हे जाणून घेऊन श्रीविहार सोसायटी धारकांचा प्रश्न सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. विहार कॉलनीचे रहिवासी असून 15 ते 20 वर्षापासून आम्ही इथं रहिवासी आहोत. इथं आमचे इथं त्र्यंबक चुबे साहेब येऊन गेले भरपूर वेळेस, त्यांनी पाणी करून घेतली. आम्हाला पहिल्यापासून हे लाईनीचा ताणच होता पाण्याचा, पण आता परत अनलिगल बांधकाम या बिल्डरनी करून ठेवलं. इथं नालेचं बांधकाम जिथं 6 सालापासून इथं पाणी वाहत होतं, इथं त्या रीतीने पण आता पाणी वाहत नाही, तिथून जे पाणी वाहणार होतं इथून आमच्या या परिसरातून या दारातून आमच्या घरातून पाणी वाहणार आहे. आता फ्युचरमध्ये जेव्हा केव्हा पाऊस होतो, पावसाच्या नाल्याने वाहणे, इतका पाऊस येतो इथं, इतकं पाणी येतं का गुडघ्या गुडघ्या कमरा कमरा इतकं पाणी येतं इथं. मागे ते माहीत आहे म्हणून त्यांच्या पण एक 12-13 वर्षाची मुलगी आतमध्ये फसली होती. त्या टायमाला फायर ब्रिगेड बोलावं लागले होते आम्हाला, कारण की त्या पावसाच्या धारेमुळं आम्हाला त्या पुरीला बाहेर काढता नव्हतं आलं. पलीकडून तुम्ही मला ते आत्ता तुम्ही पाहिलं तिथं, त्या तिथं पण इतकं म्हणजे पाण्याचा त्रास आहे तिथून का घराच्या घरापर्यंत तिथपर्यंत पाणी म्हणजे असं गुडघ्यापर्यंत पाणी येतं घराच्या घरादारात. साप मासे विषयी इतके बेंडक्या बेंडक्या, रात्रंदिवस झोप येत नाही, काही नाही येत, या अशा इतक्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत होतो. त्र्यंबक तुपे साहेब येऊन गेले, सगळे नगरसेवक येऊन गेले, सगळे झालं, पण इथं आम्हाला निश्चित आतापर्यंत आश्वासनच दिलेले त्यांनी का आम्ही आता करू, नंतर करू, परवा करू. एवढे सगळे अधिकारी लोक पण सुद्धा येऊन गेले का हे करू ते करू, पण आतापर्यंत कोणत्याही गोष्टीचं त्यांनी छडा लावला नाही. हे असे नाले असे एवढे मोठमोठे या बिल्डर लोकांनी कंपाऊंड करून ठेवले, असे कंपाऊंड केल्यानंतर आम्ही कधी कोणलं पाहायचं? सगळे नोकरदार वर्ग, सर्वसामान्य लोक इथं यांच्याशी डोकं लावतील का हे पाण्याचं पाहतील? महिला मंडळ घरी असते बाया काय काय करणार आहे, घरातलं पाहतील का हे पाणी काढायचं पाहतील? पण एवढं आमचं हे पाण्याचं यांनी छडा लावा हीच आम्हाला MCNला विनंती. अनलिगल काम केलेलं आहे या नाल्यावर, म्हणजे पूर्ण नाला आहे पाठीमागून जातो तो, आणि त्याच्यावर त्यांनी अतिक्रमण करून भिंत बांधून सगळं पाईपाचं पाणी, त्यांचं ड्रेनेजचं पाणी आणि त्यांचं वापरायचं जे पाणी ते सगळं इकडे सोडलेलं आहे ह्या सोसायटीमध्ये आमच्या. आणि मंजित प्राईडवाल्यांनी पण तसंच केलेलं आहे. मग आमचं पाणी जाणार कुठे? कारण जायला जागाच नाही, कुठेच जायला जागा नाही, सगळं पाणी घरामध्ये घुसणार आहे आमच्या. हो सगळं सांगितलं त्यांना मंजित प्राईडवाल्यांना, पण आम्ही भेटलो बऱ्याच वेळेस त्यांना समजून सांगितलं. आधी तर त्यांनी काय केलं होतं, इथून पाईपलाईन टाकली होती, इथूनच इथं सोडायचे ते पाणी. नंतर त्यांनी ते पाईपलाईन काढून तिकडे सोडले, पण ते पाणी परत तिकडेच येत आहे ना, तिथं सोडलं होतं त्यांनी, इथूनच सोडायचे ते रात्री 11 वाजता. आणि यांनी नंतर हे देवगिरी पार्क काय हे यांनी नंतर केलं, त्यांनी तसंच नाल्यावर भिंत बांधून घेतली. म्हणजे इथं काही करू शकतात लोक, आणि आम्ही सामान्य नागरिकांनी काय करायचं बघ. नगरसेवकांना सांगितलं? हो ते पण बघून गेलेले सगळे, एकदा तर त्र्यंबक तुपे सर ते सगळे येऊन बघून गेले. ते म्हटले करू करू, पण आता पाणी आलं जर पावसाचं तर जाईल कुठे पाणी, तोच मोठा प्रॉब्लेम आहे आम्हाला. पाईपलाईन करून देण्यात यावी पुढं देवगिरी पार्कचं ड्रेनेजचं पाणी पण आमच्या इकडे सोडून दिलेलं आहे, आणि मंजित पेटवाल्यांनी पण पाणी इकडे सोडलेलं आहे आमच्या इकडं ड्रेनेजचं. तर आम्हाला खूप त्रास होतो, त्याचं डास खूप झालेले आहेत. ड्रेनेजचं काहीतरी करायला पाहिजे, लोकांनी सगळ्यांनी पाईप इकडे सोडून दिलेले आहे, आम्हाला खूप त्रास होतो. भरपूर पाऊस आला तर आमच्या घरात जाऊ शकतो, आणि बाथरूम मध्ये वर येतं सगळं पाणी, खूप आम्हाला त्रास होतो. 20 वर्षापासून जवळपास इथं राहतोय आणि अधिकृत घरं घेतलेले, पण आता नाल्यावर पूर्ण बिल्डिंगा झालेले, नाला राहिलेलं नाही, आणि आम्हाला इथं म्हणजे सुद्धा जागा नाही. म्हणजे पाण्यात आम्हाला एक दिवस आमच्या बहिणीच्याच मुलीला बाहेर काढायला वेळ नाही मिळाला, म्हणजे अशी कंडिशन आहे. याच्यावर पर्याय महानगरपालिकेनं शोधावा किंवा मीडियावाल्यानं शोधावा आणि आम्हाला न्याय द्यावा, एवढी माझी विनंती.